गेले अनेक दिवस वादाच्या भुरात अडकलेलं साहित्य संमेलन आज अखेर कोणत्याही वादाविना सुरळीतपणे सुरू झाले. आपल्या बरोबर आहेत 86व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर नागनाथ कोटापल्ले. नमस्कार. सर, साहित्य संमेलन म्हटलं की साहित्यिकांमध्ये कायमच वादविवाद होत असतात, तर याबद्दल हे वादविवाद टाळण्यासाठी आपल्याला नेमकं काय करता येईल? साहित्यिकातच वादविवाद होतात असं नाही, तर संमेलन नावाची गोष्ट ही अतिशय महत्त्वाची महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनातली घटना आहे, त्यामुळे त्यात खूप लोक सहभागी होत असतात आणि खूप लोक सहभागी झाले काही ना काहीतरी वाद निर्माण होणार आणि अशा प्रकारचे वाद निर्माण होणार नाही असं कधी असू शकत नाही. तर कुठल्याही संमेलनामध्ये अगदी आपल्या घरीसुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे वाद निर्माण होतात, तेव्हा वादविवाद होणं हे समाजाच्या जिवंतपणाचं लक्षण आहे. त्यामुळे वादविवाद होऊ नयेत असं मी म्हणणार नाही, परंतु हे वादविवाद शेवटी चर्चेने सुटले पाहिजे याची काळजी आपण घेतली पाहिजे आणि इथल्या संयोजकांनी आणि सगळ्या लोकांनी व्यवस्थित चर्चा केल्या आणि त्यातून वाद सुटले तर अशा पद्धतीनेच व्हायला काही हरकत नाही असं म्हणतात. सर, साहित्य संमेलनामधून जे काही ठराव होतात त्याचा शासन दरबारी पुढे काय होतं हे लोकांपर्यंत कधीच पोहोचत नाही, तर त्या ठरावांची अंमलबजावणी होण्यासाठी पाठपुरावाही होताना दिसत नाही, याबद्दल आपण काय म्हणतो? शासन दरबारी ठरावांचा पाठपुरावा करण्यासाठी महामंडळाने सातत्याने प्रयत्न केले पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ बेळगावचा प्रश्न किंवा कर्नाटक सीमावाद जो आहे तो प्रश्न सोडवला जावा यासाठी महामंडळाने बेळगावला संमेलन घेतलं आणि ठराव केले. त्यानंतर माननीय मुख्यमंत्री विलासराव देशमुख असताना महामंडळाच्या लोकांनी उपोषणही केलेलं आहे आणि त्यामुळे हे प्रकरण सुप्रीम कोर्टामध्ये सध्या चालू आहे. तर हे उदाहरण यासाठी दिलं मी की त्याचा पाठपुरावा करावा लागतो दिलेल्या ठरावाचा, तर असा पाठपुरावा महामंडळाने केला पाहिजे, तसंच सामान्य लोकांनी सुद्धा किंवा ज्यांना ज्यांना रस आहे त्याच्यामध्ये त्यांनी सुद्धा पाठपुरावा केला पाहिजे. फक्त महामंडळानेच केला पाहिजे असं नाही, तर पाठपुरावा केल्यानंतर काही कार्यवाही होती आणि तो करावा. साहित्य हे लोकजीवनाशी आधारित आहेत असं आपण आपल्या भाषणात म्हणाला, तर या संदर्भात बोली भाषांच्या पुनरुत्थानाबाबत आपण काय सांगाल? लोक जीवनाशी संबंधित साहित्य हे असतंच, हा, कारण त्याच्याशिवाय साहित्य निर्मिती होऊ शकत नाही ही अगदी उघड गोष्ट आहे. आणि जी भाषा वापरली जाते ती भाषा ही सर्वसामान्य माणसाची अशा प्रकारची ती भाषा असते. तेव्हा अशा सगळ्या परिस्थितीमध्ये बोलींनाही एक महत्त्व प्राप्त होतं आणि खरं म्हणजे ह्या ज्या सगळ्या बोली आहेत ह्या बोली बोलींच्यामुळेच मूळ मध्यवर्ती भाषा ही अधिक समृद्ध होते. म्हणजे भाषा समृद्ध होण्यासाठी बोलींचे शब्द तिच्यामध्ये मुरवून घ्यावे लागतात. तर अशा पद्धतीने जर आपल्याला मराठी समृद्ध करायची असेल तर आपल्याला बोली बोलीतले अनेक शब्द मुख्य मराठीमध्ये किंवा क्रांतिक मराठीत रुजवून घ्यावे लागतील आणि त्याच्यासाठी कोश तयार करावे लागतील. असे जर कोश आपण तयार केले नाही तर बोलीतले अनेक शब्द नष्ट होतील, म्हणून लवकरात लवकर हे कोश तयार करण्याचं काम सुरू झालं. सर, रोजगार मिळवून देणारी भाषा ही चिरकाळ टिकते असं आपण म्हणू शकतो, मात्र उच्च शिक्षणामध्ये आजकाल मराठी भाषेचा अंतर्भाव कुठेच दिसत नाही. शालेय शिक्षण स्तरावरच मराठी भाषा शाळांच्या तुकड्या खूप मोठ्या प्रमाणावरती कमी होताना दिसतात, तर ह्या संदर्भात काय प्रयत्न होणं गरजेचं आहे? नाही, असं आहे की शालेय स्तरावरती मराठीच्या तुकड्या कमी होत आहे ही वस्तुस्थिती आहे आणि त्याला काही एकच कारण आहे असं नाही, त्याला अनेक कारणं आहेत. पण त्यातलं एक महत्त्वाचं कारण म्हणजे शासनाचा ज्या प्रकारचा पाठिंबा पाहिजे मराठी शाळांना तसा पाठिंबा नाही आणि त्यामुळे मराठी शाळांचे प्रश्न हे गंभीर होत चाललेले आहे, हा एक मुद्दा आहे. दुसरं असं की
रोजगारासाठी आवश्यक असणारं मराठीमध्ये तुम्हाला असं म्हणायचं आहे की भाषेची कौशल्य शिकवली पाहिजे किंवा व्यावहारिक पातळीवरती जी मराठी असते ती शिकवली पाहिजे. तर ती आज शिकवली जाते आहे, म्हणजे जाहिरातीसाठी मराठीचा वापर कसा करावा किंवा इतर गोष्टींसाठी मराठीचा वापर कसा करावा हे आज शिकवलं जात आहे आणि त्याचा उपयोग होत आहे आणि ते प्रमाण वाढलं पाहिजे आणि उच्च शिक्षणामध्येही मराठीचा वापर वाढला पाहिजे आणि त्या दृष्टीने विद्यापीठांनी आणि शासनाने प्रयत्न केले. अनुवादाच्या क्षेत्रात म्हणायचं तर आता आंतरराष्ट्रीय पातळीवरचं साहित्य मोठ्या प्रमाणात मराठीमध्ये अनुवादित होत असतं, पण अनुवादकांना मिळणारा मोबदला आणि महत्त्व हे बघता या क्षेत्रातही थोड्याफार प्रमाणात निरुत्साह आहे, तर तो कितपत सारचं आहे किंवा तो कितपत स्वाभाविक आहे असं आपल्याला वाटतं? जसं अनुवादकांना मिळणारं जे मानधन आहे हे मानधन चांगल्यापैकी मिळतं, उलट मूळ लेखकाला जेवढं मानधन मिळतं तेवढं किंवा त्यापेक्षा जास्तही मानधन पुष्कळदा अनुवादकाला मिळू शकतं. कारण आज जागतिक पातळीवरती अनुवाद नावाची जी गोष्ट आहे तिला अतिशय महत्त्व प्राप्त झालेलं आहे आणि वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे एम्बसीमध्ये प्रकाशनगृहामध्ये आणि सगळीकडे अनुवाद करून घेतले जातात आणि त्याला व्यवस्थित पैसे दिले जातात. तुम्ही जे म्हणता आहात की त्याला जी प्रतिष्ठा म्हणतो आपण ती मात्र जेवढी दिली गेली पाहिजे अनुवादकाला तेवढी दिली जात नाही. खरं म्हणजे अनुवाद हा सुद्धा एका प्रकारे निर्मितीचा प्रकार असतो म्हणून तो मिळायला पाहिजे. मराठी साहित्याचं आंतरराष्ट्रीय स्तरावर भाषांतर होण्यासाठी साहित्यिकांकडून काय प्रयत्न होऊ शकतात किंवा केले जातात? मुख्यतः मला स्वतःला असं वाटतं आणि माझ्या भाषणामध्येही तो मुद्दा मी मांडलेला आहे की लेखकाला किमान 3-4 भाषा आल्या पाहिजे आणि ते मराठी लेखकांनी त्या भाषा शिकून घेतल्या पाहिजे. परंतु आपण या संदर्भामध्ये मराठी लेखक फार कमी पडतात असं दिसतं आहे अलीकडच्या काळामध्ये. म्हणजे सहजपणे मराठी लेखकाला इंग्रजी हिंदी या भाषा शिकता येऊ शकतात आणि त्याबरोबरच आणखी एखादी भाषा जर म्हणजे उर्दू असेल तेलुगू असेल शिकण्याचा प्रयत्न केला तर त्याचा अनुवादामध्ये उपयोग होईल. आणि दुसरं म्हणजे अनुवादासाठी म्हणून काही एक यंत्रणासुद्धा उभं राहण्याची गरज आहे. या साहित्य संस्कृती मंडळ असेल किंवा इतर कुठल्या संस्था असतील त्यांनी पुढे होऊन हे अनुवाद करून घेण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे असं वाटतं. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी जागतिक स्तरावरती काय प्रयत्न होत आहेत किंवा त्या प्रयत्नांमध्ये वाढ होण्याची गरज आहे असं आपल्याला वाटतं? नाही, त्याला जागतिक स्तरावर प्रयत्न करण्याची गरज नाही. तर भारतीय पातळीवरती योजना आहे, भारतातल्या ज्या भाषा आहेत त्या भाषांना अभिजात भाषेचा दर्जा द्यायचा आणि त्यासाठी साधारणतः 2000 वर्षापूर्वीची जर भाषा असेल तर तिला अभिजात भाषेचा दर्जा दिला जातो आणि त्यासाठी तिच्या विकासासाठी 300 कोटी रुपये दिले जातात म्हणजे केंद्र शासनाकडून. तर हे केंद्र शासनाकडून मिळणारे 300 कोटी रुपये आपल्याला मिळवायचे असतील आणि भाषेच्या विकासासाठी तर लवकरात लवकर अभिजात भाषेचा दर्जा आपल्याला मिळवून घेणं आवश्यक आहे आणि त्यासाठी महाराष्ट्र शासनाने अभिनंदनीय अशा प्रकारचं पाऊल उचललेलं आहे. त्यांनी एक समिती नेमली आहे, ज्या समितीचे अध्यक्ष कादंबरीकार रंगनाथ पठारे हे आहे आणि त्याचे सचिव हे हरिनरके आहे. त्या समितीमध्ये मीही आहे. तेव्हा ही समिती तिने आपला अहवाल सगळा तयार केलेला आहे आणि येत्या काही दिवसामध्ये केंद्र शासनाकडे तो पाठवला जाईल आणि मग पुढील कार्यवाही होईल. माध्यमांमधून आणि उपयोजित कलांच्या माध्यमातून सध्या मराठी भाषेचा ज्या पद्धतीने वापर होतोय तर त्याच्या दर्जाबद्दल आपण काय म्हणतो? त्या म्हणजे माध्यमातले लोक भाषेकडे नीट लक्ष देत नाहीत असं साधारणतः म्हणता येऊ शकतं. विशेषतः दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांच्या वरती जे लेखन येतं ते एकदम चुकीचं असतं. तर त्यामुळं
म्हणजे फार गांभीर्याने भाषेकडे पाहत नाहीत माध्यमातले लोक, किंवा वर्तमानपत्रामध्ये सुद्धा चुकीचं मराठी वापरलं जातं. तर ही वस्तुस्थिती आहे आणि त्याच्यासाठी त्यांनी जाणीवपूर्वक काही प्रयत्न केले पाहिजे. विशेषतः काही आपल्या संपादकांना शिकवण्यासाठी काही तज्ज्ञांना बोलावलं पाहिजे. ते आपोआप कसं होईल, म्हणजे तुम्ही जर ट्रेनिंग दिलं नाही तर ते होणार नाही, म्हणून ते द्यायला पाहिजे. अध्यक्षपदाच्या आपल्या आगामी 1 वर्षाच्या कार्यकाळात आपल्या काय योजना आहेत, काय सांगितलं? ते एका वाक्यामध्ये मी सांगतो की मराठी अभिरुचीचा शोध घेणं हे याच्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. आणि त्यासाठी वेगवेगळ्या महाराष्ट्रभरच्या ग्रंथालयांच्यामध्ये फिरून लोक काय वाचतात त्याचा आढावा घेऊन मराठी अभिरुचीचं स्वरूप नेमकं काय आहे ते बघायचं. कोत्तापल्ले यांच्या या विकासात्मक दृष्टिकोनाचा मराठी भाषेला निश्चितच फायदा होईल असं म्हणायला हरकत नाही. अरुणाकुळे, दूरदर्शन बातम्यांसाठी चिपळूण. हॅलो.